हेलो हाँ फोन किया था क्या लेफ्ट साइड दादर आया था दादर में मैं क्वेश्चन विचार करें मैं जान दिया कर दस में क्वेश्चन विचार करता हूँ फायदा ऐसे घूमना ऑप्शन का चल Thank you.
गेली 6 वर्ष आम्ही हा उपक्रम सादर करतोय. याचा उद्देश याच्या मागचा हे आहे की येणारा मॉब हा फेरफटका मारताना आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसतोय, परंतु ज्यावेळी इथे येतो तर काही क्षणासाठी का होईना तो काही क्षण थांबतो आणि हे आपलं काहीतरी ही भावना त्याच्यात निर्माण होते. 6 डिसेंबर सारखी अशा प्रकारच्या कलाकृती संपूर्ण चौपाटीवर तर सादर झाल्या, तर तुमचं मत त्याच्याबद्दल काय? आपण शासनाला तसं दरवर्षी येतो ना, ते आम्हाला एक ना एक असा मूर्ती बघायला भेटते आणि आमचं मन इतकं असुख आनंद होतं की आनंद मात नाही की अरे आपलं कोणतरी काढतोय, आणि मनाला एकदम असं मन भरून येतं की अंतच करू शकत नाही. गावी गेल्यावरती इथून पुन्हा जेव्हा परत जातात त्यावेळी याच्याबद्दल ज्यावेळी चर्चा होतात त्यावेळी तुम्ही काय सांगता? आम्ही सांगतो, आम्ही याच्या इथल्या भरपूर क्लिप पण काढून येतो, फोटो पण आणि घेऊन पण घेतो आणि गावात सांगतो की दादर चौपाटीच्या साईडला असे बरेच आहेत की अशा मूर्त्या तयार करू शकत नाही. आपले लोक आहे, एक आपल्यासाठी स्वाभिमानी गोष्ट असे वाटते की पहिले असं काही आपल्याला बघा पण भेटत नव्हतं आणि करायचं तर काही इच्छेच नव्हतं. अच्छा, आपलं नाव काय? तलवारी धम्मानंद गिरजात. आपण कुठून आला? लातूरवरून. बापरे, एवढ्या लातूरवरून ज्यावेळी इथे तुम्ही येता आणि एवढा प्रचंड समुदाय पाहता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं? एकदम आनंद. हा एक आपला दुःखाचा दिवस आहे, बरे आनंद वाटतो. अच्छा, आपलं नाव काय? माझं नाव रमेश कांबळे. रमेश कांबळे. कांबळे, आपण कुठून? मी पण लातूर. अच्छा, आपण पण लातूरवर आहे. अशा प्रकारचा उपक्रम ज्यावेळी तुम्ही पाहता त्यावेळी तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं? मला पण असं कोणीतरी काढलंय आपल्यानेच, मला पण आनंद. तुझं नाव सांग मला पहिलं. माझं नाव जान्हवी किरण सातपुते आहे. अच्छा, कितवीला शिकते तू? मी आता 6वीमध्ये शिकते. अच्छा, 6वीला. कुठून आली? ज्यावेळी चित्र तुम्ही बघता रीतीमध्ये असं कोणीतरी बनवतंय ज्यात बाबासाहेबांचा फोटो आहे किंवा बुद्धांचा फोटो आहे किंवा एखाद्या पिंपळाच्या पानामध्ये बुद्धाचं चित्र आहे, तुम्ही प्रत्येक किनाऱ्यावरती गेला तर अशा छोट्या छोट्या मूर्त्या छोटी छोटी विहार तुम्हाला दिसत आहेत, अशा वेळी तुला काय वाटतं? छान. तुला कधी वाटतं की आपण पण असं करूया? करण्याचा प्रयत्न करणार? नक्की करणार. पण असं करताना तुला बाबासाहेबांबद्दल काय वाटतं हे सांग. अभिमान वाटतो. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. लक्ष्मी. अच्छा, आपण किती वर्ष झालं 6 डिसेंबरला इथे येऊन अशा पद्धतीनं फुलं आणि मेणबत्त्या देतात? अच्छा, म्हणजे फार पूर्वीपासून तुमचं परंपरागत हे चाललंय. ज्यावेळी 6 डिसेंबरला लोक येतात आणि फुल आणि मेणबत्त्या घेतात त्यावेळी ज्यावेळी तुम्ही हे सगळं होत असतं त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं की एवढ्या हजारो लाखो लोकांना सतत रस्त्यावरती बघून तुमची भावना काय असतात? अशी वाटतं पूजा करताना. अच्छा, अच्छा आपण कुठून आहात तसे? वरळीवरून. अच्छा, तुम्ही वरळीवरून येता दरवर्षी तुम्ही हे सगळं करता. आपण सगळे कुठून आलं? नागपूर. नागपूर. जाताना कधी जाणार आहात? उद्याला. उद्या जाणार आहात. तुम्ही एवढ्या लांबून येता, इथे जर तुमचं जेवण आहे की तुम्हाला माहित नाही, राहायचं कुठे आहे हे तुम्हाला माहित नाहीये, या सगळ्या समस्या असताना ज्या माणसाला तुम्ही कधी बघितलंच नाही अशा माणसासाठी येऊ का वाटतं? त्यांनी खूप काही केलं आमच्यासाठी. तू कितवीला शिकते? 6वीला. अच्छा, इथे कशासाठी आली? दर्शन. अच्छा, दर्शनाला आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी तू आपल्या फॅमिली बरोबर इथे आली का? अच्छा, तुला काय बोलायचंय? मग अच्छा, भारतीय संविधानाबद्दल तुला काहीतरी बोलायचं? तुझं पूर्ण पाठ आहे भारतीय संविधान? अरे वा, थँक्यू. चल बोलून दाखव मग. मी भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी,
दरम्यान अपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रसिद्धता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रबलित करण्याचा संकल्पपूर्वक निर्माण करून आमच्या संविधान सभे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सत्ता प्रत अर्पण करण्यात. Yeah.